श्रीनिवास पाटलांची निवडणुकीतून माघार, तब्येत ठीक नसल्यानं पाटील रिंगणातून बाहेर, तर शरद पवार यांनी स्वतः निवडणूक लढवावी कार्यकर्त्यांचा आग्रह. निलेश लंके आमदारकीचा राजीनामा देण्याची दाट शक्यता, अगदी थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेत करणार मोठी घोषणा. लोकसभेचे स्वप्न पडू लागल्यानं लंकेंनी निर्णय घेतला, निलेश लंकेंवर पक्षांतर्गत कारवाई करणार, राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंचा इशारा. बॉलिवूड अभिनेता गोविंदाला लोकसभेसाठी संधी, पण महाराजांची भूमिका करणाऱ्यांना का हिणवलं जातं, अमोल कोल्हे यांचा अजित पवार यांना टोला. अजित पवार पूर्वी कमळाबद्दल लय भारी बोलायचे, आता वेगळं बोलतात, रोहित पवार यांची अजित पवार यांच्यावर सडकून टीका. 2 तारखेपर्यंत भाजप विरोधात आघाडी उभी राहील, प्रकाश आंबेडकरांकडून आता नव्या आघाडीची देखील घोषणा. वसंत मोरे वंचितकडून लोकसभा लढण्याची शक्यता, राज्यात नव्या समीकरणाची सुरुवात होऊन 2 ते 3 दिवसांमध्ये चित्र स्पष्ट होईल, भेटीनंतर आंबेडकर यांची प्रतिक्रिया. राज्यात 5 जागांवर काँग्रेस अजूनही ठाम, तोडगा निघाला नाही तर मैत्रीपूर्ण लढतीसाठी तयार, मित्रपक्षांसमोर झुकायचं नाही, काँग्रेसच्या बैठकीत सूर. मराठा समन्वयक विनोद साबळे हे रिंगणात, तर मावळ मतदारसंघातून मराठा उमेदवार निवडणूक लढणार, खोपोलीतील मराठा समाजाच्या बैठकीत उमेदवारीवरती शिक्कामोर्तब. अमरावती लोकसभेत तिहेरी लढत होणार, नवनीत राणा, बळवंत वानखडे आणि दिनेश बूब हे रिंगणात उतरणार, तर 3 एप्रिलला दिनेश बूब उमेदवारीचा अर्ज दाखल करणार. जात पडताळणीमध्ये रश्मी बर्वे यांचं जात प्रमाणपत्र रद्द, तर बर्वेंची सर्वोच्च न्यायालयात धाव. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.